बाई म्हणजे सोपी गोष्ट नाही. गालात हसली तर माणूस जमिनी कित आहे. स्त्री म्हणजे साधी गोष्ट नका समजू. स्त्रीच्या अंगात 36 नखरे असतात. तीन वाक्य कीर्तनाला आलेले सगळे लोक माझे मरेपर्यंत धरा देवा. सगळ्याचा सोंग आणता येतं, पैशाचा आणता येत नाही. पैसा आपल्याकडे ते जगात येईन, आपल्याकडे नाही त्या जगात नाही. आणि आपल्या प्रसंग आले ह्या जगात आपलं कोणी नाही जाणार. आता लग्नात एक नवीन पद्धत आली, मंगलाष्ट का संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा. हो गेला ना मामना जगाला. आणि ज्याला लग्नाच्या अगोदर दारू प्यायचा माझ असं ना माझ, त्याला आपलं ओपन चॅलेंज आहे बेवडे ओपन. तू फक्त तुझ्या बापाची इस्टेट सोडून एक गुंठा जमीन घेऊन दाखव, तुझ्या वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. 70,000 पल्सर आहे पोराला, 10,000 मोबाईल आहे, 3,000 बूट आहे त्याच्या पायात आणि ते बोंबलं धिंडत आहे. बुटानं हाणलं पाहिजे ते. आपल्या घरात एंट्री नाही. पोरे म्हणला मी घर का लय मोठा बंगला आहे पेटवा. एक वाक्य सांगा, ज्याच्या आईच्या गालावर हसवे, ज्याच्या बापाच्या चेहऱ्यावर समाधान आहे आणि ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे तो श्रीमंत. एक फाटक्या धोत्र्यातल्या शेतकऱ्याचा मुलगा तहसीलदार झाला. कौतुक आहे, आमदाराचं पोर आमदार झालं, काय नवीन. आणि आपले लोक म्हणते अरे नाहीच त्याच्यात काही, त्यात काय एवढं विषयी. अहो ते पिढी जात आहे तेवढं हेटवण घेणे वाचायचं, निम कापून न्यायचं निम फाडून न्यायचं, झाली पास. जे वर्षभर घाशी ते त्याला 35%, जे लिहून न्यात ते 65%. म्हणजे ती खरं करणार मेलं बाबा. ती जे वर्षभर जगमारी ते नाही, कारण जितकी तब्येत जास्त तितकी बुद्धी कमी असं सूत्र आहे ते. म्हणजे जी माणसं तब्येतीत जास्त असतात ती डोक्यात कमी असतात. म्हणजे ज्या भुईमुगाला पाला जास्त असतो. क्रम करून द्या, एक सफरचंद कापा तीन खापा तुम्हाला घ्या, एक त्याला ठेवा. पण सासू सासऱ्यांना घरामध्ये माणसासारखी वागणूक द्या, पंढरीचा पांडुरंग तुमच्या घरी येईल. तुम्हाला जायची गरज नाही.